इयत्ता 10वी पहिले प्रकरण ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण पार्ट तिसरा आज पाहणार आहोत आपण। यामध्ये आपण पहिला पॉइंट पाहणार आहोत सेंट्रीपेटल फोर्स म्हणजेच अभिकेंद्री बल कशाला म्हणतात ते पाहूयात। ठीक आहे, तर पहा याच्यामध्ये त्याची व्याख्या पाहूयात। अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, दिस इज कॉल्ड द सेंट्रीपेटल फोर्स। म्हणजेच याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात। म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होतात। पा खूप सोपं आहे, थोडक्यात सेंट्रीपेटल फोर्स कशाला म्हणायचं, अभिकेंद्री बल कशाला म्हणायचं। शक्यतो आपण पा एखाद्या यात्रेमध्ये गेलो असेल, त्याच्यामध्ये पा कार आणि काही कार आणि मोटरसायकल पा असे गोल गोल फिरत असतात, सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे वर्तुळा कक्षेमध्ये ते फिरत असतात। ठीक आहे, ते का फिरत असतात, कारण की तिथे एक बल प्रयुक्त तयार झालेलं असतं, म्हणजे जे केंद्र तयार झालेलं असतं त्या अभिकेंद्र बलामुळे ते काय करत असतात, गोल गोल फिरत असतात, म्हणून ते खाली पडत नाहीत। यानंतर आपण पाहणार आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, म्हणजेच न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय आहे ते आपण पाहूयात। तो सिद्धांत कोणी मांडला आहे, न्यूटनने। तर पाहूयात पहिला पॉईंट। ऑल द कन्सिडरेशन्स इन्क्लुडिंग केपलर्स लॉज लेड न्यूटन टू फॉर्म्युलेट हिज थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी। म्हणजे पा थोडक्यात काय, निरीक्षण जे केपलरचे नियम, किती नियम आहेत केपलरचे, 3 नियम, याचं निरीक्षण जे केपलरने केलं होतं त्याचाच वापर करून न्यूटनने वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला। पॉईंट क्रमांक 2। अकॉर्डिंग टू दिस थेअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफायनाईट फोर्स। म्हणजेच काय, या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते। पहा यानंतर तिसरा पॉईंट। दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स अँड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम। म्हणजेच काय, पहा हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते। यानंतर पुढचा पॉईंट, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच पृथ्वीचे गुरुत्वीय बल पाहणार आहोत। याच्यामध्ये पहिला पॉईंट, द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इट सेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स। म्हणजे पहा याचा अर्थ काय होतो, पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते। म्हणजे पृथ्वी करते जेवढ्या काही जवळ वस्तू आहेत त्या काय करते, गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते। पुढचा पॉईंट, द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ। म्हणजेच काय, पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते। म्हणजे काय असतं, पृथ्वीचे जे वस्तुमान असतं ते पृथ्वीच्या केंद्रबिंदूतच असते, म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते। म्हणजे पहा कोणत्याही एखाद्या पेनवरती टाकला, दगडवरती टाकला तर सरळ रेषेतच तो क्षितिज लंब दिशेने काय येतो, खाली येतो। यानंतर पुढचा पॉईंट, वेन वी थ्रो अ स्टोन व्हर्टिकली अपवर्ड्स दिस फोर्स ट्राईज टू पुल इट डाऊन अँड रिड्युसेस इट्स व्हेलॉसिटी। ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल द व्हेलॉसिटी बिकम्स 0 आफ्टर अ वायल। द पुल कंटिन्युअस टू बी एक्झर्टेड अँड द स्टोन स्टार्ट्स मूव्हिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड अपवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्स। म्हणजेच पहा याचा अर्थ काय होतो, आपण जेव्हा एखादा दगड क्षितिजलंब दिशेत सरळवर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचत असते व त्याचा वेग कमी करत असते। पहा साहजिकच आहे, जर आपण एखादा दगडवरती फेकला तर तो सरळ रेषेतवर जातो आणि परत सरळ रेषेतच खाली येतो। सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो व त्याच बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो। ज्यावेळेस पण आपण एखादा दगड वरती फेकतो, वरती फेकल्यानंतर काय होतं, त्याचा वेग काही काळासाठी शून्य होतो आणि तोच त्याच बलामुळे दगड काय होतो, पृथ्वीच्या केंद्राकडे खालच्या दिशेने येऊ लागतो। या सर्व नोट्स खूप महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लिहून घ्या, पाठांतर करा।
यानंतर पाठ क्रमांक 4 आपल्याला लवकरच मिळेल. धन्यवाद.